नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग दुसरा म्हणजे 30 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यातील हा भाग दुसरा आहे. याआधी आपण भाग एक हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आपला पहिला प्रश्न आहे, अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट यांच्या ग्रंथाचे नाव हे आहे, काय आहे? तर त्यांच्या ग्रंथाचे नाव हे कॉस्मॉस हे आहे. काय उत्तर आहे? तर कॉस्मॉस. अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट यांच्या ग्रंथाचे नाव कॉस्मॉस हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. अरुणकुंडे या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक हे आहेत, कोण आहेत? तर कार्ल रिटर हे आहेत. तर पर्याय क्रमांक एक, रिटर. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? तर कार्ल रिटर हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळात भूगोल हा विषय या स्वरूपाचा होऊ लागला आहे. तर अलीकडील काळात भूगोल हा विषय सर्व समावेशक स्वरूपाचा होऊ लागलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सर्व समावेशक. पुढचा प्रश्न बघूया. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जे प्राथमिक घरगुती उपचार करतात त्याला काय म्हणतात? तर त्याला आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तर त्याला आपण प्रथम उपचार असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, डॅशपासून भूगोल विषय स्वतंत्र ठेवला आहे, कितवीपासून? तर इयत्ता सहावीपासून. इयत्ता सहावीपासून भूगोल हा विषय स्वतंत्र ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, वर्गीकरण म्हणजे संबोध अशी संबोध याची व्याख्या कोणी केली? म्हणजे वर्गीकरण म्हणजे संबोध अशी ही व्याख्या कोणी केली असेल? तर ती आहे स्मिथ. स्मिथ यांनी वर्गीकरण म्हणजेच संबोध अशी संबोधाची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, सप्ताह संबोध या संबोधाचे उदाहरण आहे. तर सप्ताह हा संबोध कालवाचक या संबोधाचे उदाहरण आहे, त्यामुळे कालवाचक हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमूर्त संबोध याचे अध्ययन अध्यापन डॅश असते. तर अमूर्त संबोधाचे अध्ययन अध्यापन कठीण असते. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, ओडिसी या प्राचीन महाकाव्यात भूगोल विषयाचा उल्लेख आलेला आहे. त्या महाकाव्यालाच सॉरी त्या महाकाव्याचा कर्ता, इथे कर्ता पाहिजे होतं, कर्ता म्हणून कोणाचा निर्देश कराल? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, होमर. ओडिसी या प्राचीन महाकाव्यात भूगोल विषयाचा उल्लेख आलेला आहे. त्या महाकाव्याचा कर्ता हा होमर आहे. पुढचा प्रश्न, विविध मुख्य शाखा उपशाखांमधील परस्पर सहसंबंध स्पष्ट करणारी व्यवस्था म्हणजे संरचना होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संरचना. पुढचा प्रश्न,
अध्ययन अनुभव सर्व बाजूंनी द्यावयाचा असेल तर काय आवश्यकता असते? तर अध्ययन अनुभव सर्व बाजूंनी द्यावयाचा असेल तर सहशालेय उपक्रमाची आवश्यकता असते. सहशालेय उपक्रमाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे आहे. कोठे आहे? तर पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न. भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या किती पद्धती आहेत? तर भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या एकूण 3 पद्धती आहेत. किती आहेत? तर एकूण 3 पद्धती आहेत. पुढचा प्रश्न. आधुनिक पाठ्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक पाठ्यक्रमाचे जनक हे पॅथॉलॉजी हे आहेत. नाव काय आहे? तर पॅथॉलॉजी. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, डॅश पद्धतीत अभ्यासक्रमाचा आशय निश्चित केलेला असतो, तर समकेंद्री पद्धतीत अभ्यासक्रमाचा आशय निश्चित केलेला असतो, म्हणून समकेंद्री हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, परिसर भेटी सहली यामुळे विद्यार्थ्यांना डॅश मिळतो, तर परिसर भेटी सहली यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. काय मिळतो? तर प्रत्यक्ष अनुभव मिळतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रात्यक्षिक भूगोलात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर प्रात्यक्षिक भूगोलात यंत्रे, कालमापन, आलेख व नकाशे या सर्व गोष्टींचा समावेश होतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी सर्व. पुढचा प्रश्न, क्रीडन पद्धतीचा जनक कोण? तर क्रीडन पद्धतीचा जनक हे कुक, कॉल्डवेल कुक हे आहेत. नाव काय आहे? तर पूर्ण, तर कॉल्डवेल कुक. पुढचा प्रश्न, प्रकल्प पद्धतीला डॅश अध्यापन पद्धती असे म्हटले जाते, तर प्रकल्प पद्धतीला आधुनिक अध्यापन पद्धती म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आधुनिक. प्रकल्प पद्धतीलाच आधुनिक अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, डॉक्टर कोप्पेन यांनी डॅश हवामानावर आधारित नैसर्गिक विभाग पाडले. तर डॉक्टर कोप्पेन यांनी सन 1900 हवामानावर आधारित नैसर्गिक विभाग पाडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1900. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पॅथॉलॉजी या शिक्षण तज्ज्ञाने शैक्षणिक तत्वांनुसार कोणत्या पाठाची संकल्पना मांडली? तर यांनी वस्तू पाठाची संकल्पना मांडली. त्या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तू. कोणी मांडली? तर पॅथॉलॉजीन यांनी शैक्षणिक तत्वानुसार वस्तू पाठाची संकल्पना मांडली. पुढचा प्रश्न, डोळा या ज्ञानेंद्रियामार्फत किती टक्के ज्ञान मिळते? तर डोळा या ज्ञानेंद्रियांमार्फत 83% ज्ञान मिळते. पुढचा प्रश्न,
नकाशावर डॅश दिशा दाखवणाऱ्या बाणाची खूण असते कुठल्या दिशेला असते, तर उत्तर दिशेला दाखवलेली असते. जर तुम्ही नकाशा जर काळजीपूर्वक पाहिला तर अशा प्रकारे नकाशावर एक खूण दाखवलेली असती, एक दिशा दाखवलेली असती, त्या ती दिशा उत्तर दिशा त्यांनी दाखवलेली असती. म्हणून नकाशावर उत्तर दिशा दाखवणाऱ्या बाणाची खूण असते. पुढचा प्रश्न, स्थल निर्देशक नकाशात समोच्च रेषांचा रंग डॅश असतो किंवा कोणता असतो? तर स्थल निर्देशक नकाशात समोच्च रेषांचा रंग तपकिरी रंगाचा दाखवलेला असतो किंवा तपकिरी रंग असतो. पुढचा प्रश्न, या चित्रातून शिक्षण व मनोरंजन दोन्हीही होते, कोणत्या चित्रातून? तर व्यंगचित्रातून शिक्षण व मनोरंजन दोन्हीही होते. पुढचा प्रश्न, भूछत्र खडक याची प्रतिकृती करणे हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर भूछत्र खडकाची प्रतिकृती करणे हे निर्मिती प्रधान प्रकल्पाचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे निर्मिती प्रधान. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या किलपॅट्रिक यांनी केलेली आहे. कोणती व्याख्या? तर प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया ही जी व्याख्या आहे ती किलपॅट्रिक यांनी केलेली आहे. म्हणून किलपॅट्रिक हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील क्षेत्रमापन स्थल निर्देशक नकाशा तयार करण्याचे काम कोठे केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डेहराडून येथे केले जाते. भारतातील क्षेत्रमापन स्थल निर्देशक नकाशा तयार करण्याचे काम डेहराडून येथे केले जाते. तसेच मागील प्रश्न आपण पाहिलं की स्थलनिर्देशक नकाशात, म्हणजे स्थलनिर्देशक नकाशात समोच्च रेषांचा रंग कोणता होता? तर तपकिरी असतो. आणि आताचा प्रश्न आहे स्थलनिर्देशक नकाशे कोठे केले जातात? तर देहरादून येथे केले जातात. पुढचा प्रश्न बघूया, प्रक्षेपित नकाशे रंगीत व आकर्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित होते. विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित होते कशामुळे? तर प्रक्षेपित नकाशे रंगीत व आकर्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित होते. पुढचा प्रश्न बघूया, एक चित्र किती शब्दांचे काम करते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एक चित्र हे 1000 शब्दांचे काम करते. एक चित्र हे 1000 शब्दांचे काम करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.